नमस्कार, मी प्राध्यापक केशव कातोरे, एबी न्यूज मध्ये आपणा सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो। जाणून घेऊया आतापर्यंतच्या ठळक आणि विशेष घडामोडी। राजेंद्र नागोडे यांच्या नेतृत्वाखाली बेमुदत रस्ता रोको आंदोलन। अहमदनगर दौंड महामार्गावरील रस्त्याचे अर्धवट कामे पूर्ण करण्यासाठी नागोडे यांच्या नेतृत्वाखाली 10 डिसेंबरला पारगाव फाट्यावर रास्ता रोको आंदोलन। श्रीगोंदा तालुक्यातील लिंपंगावमध्ये विविध आजारांच्या कुत्र्यांची भटकंती, बालक व ग्रामस्थांचा जीवितास धोका। ग्रामपंचायत प्रशासनाने कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याची ग्रामस्थांची मागणी। थंडी वाढल्याने गहू पेरणीस बळीराजापुढे सरसावला। श्रीगोंदा तालुक्यातील ढवळगाव परिसरात माकडांची टोळी दाखल, शेतातील पिके उद्ध्वस्त होण्याची शेतकऱ्यांना भीती। जैवविविधता धोक्यात आल्यामुळे वन्य प्राण्यांचे मानवी वस्तीत स्थलांतर, जाणकारांचं मत। श्रीगोंदा तालुक्यातील टाकळी कडेवाडीतील जंगलाला भीषण आग, आगीत लाखो रुपयांची जंगल संपत्ती जळून खाक। श्रीगोंदा तालुक्यात उक्कडगावसह ठिकठिकाणी महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना महापरिवारण दिनानिमित्त विनम्र अभिवादन। श्रीगोंद्यातील पत्रकार गणेश कवीटकर यांचा सी न्यूजच्या वतीने कोरोना योद्धा म्हणून सन्मान। श्रीगोंदा तालुक्यातील तब्बल 21 गावात आत्तापर्यंत कोरोनाचा शिरकाव झालाच नाही। श्रीगोंदा मांडवगण रोड 11 नंबर 4 पूल आळेकर मळा येथे ट्रक चालकास बिबट्याचे दर्शन। परिसरातील शेतकऱ्यांमध्ये घबराटीचे वातावरण। वन विभागासह महाराष्ट्र शासनाने मानवी वस्तीत वावरू पाहणाऱ्या बिबट्यावर कायमस्वरूपी प्रतिबंध करण्यासाठी ठोस उपाययोजना करावी, जाणकारांचं मत। कर्जत तालुक्यातील धालवडीत ऊसाच्या पिकात जीसीपी घालून बिबट्याची शोधाशोध। श्रीगोंदा तालुक्यातील चांडगावचे सुपुत्र श्री सुभाषजी दरेकर यांची महाराष्ट्र राज्य शेतकरी उत्पादक कंपनी फेडरेशनच्या कोकण विभाग अध्यक्षपदी निवड। या निवडीबद्दल लोकनेते राजेंद्रबाबा मस्केंसह चांडगावच्या ग्रामस्थांनी त्यांचे विशेष अभिनंदन केले। महाराष्ट्र राज्यातील 14,233, अहमदनगर जिल्ह्यातील 767 आणि श्रीगोंदा तालुक्यातील 59 ग्रामपंचायतीच्या निवडणुका जानेवारी 2021 होतील असं जाणकारांचं मत। पाहत रहा, ऐकत रहा एबी न्यूज। धन्यवाद। आपल्या भागातील बातम्या व चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आजच आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा व बेल दाबायला विसरू नका।